चुलीसाठी काय आणले बरं का आपल्याला चुलीसाठी माती होती इथं इथं काय होत माहितीये का मित्रांनो असं खड्डे झाले बघा पाण्याने तर मी काय म्हणलंय माहितीये का हे आपल्या चुलीसाठी असं खेकायचे तिथं वर आपला तबते ओट आहे का तबते दिसतोय का तुम्हाला आहे का तिथे स्वयंपाकाला चूल मांडली होती पण काय व्हायलंय माहितीये का वर ईज आहे ईज आहे हे न्यावा लागतोय काय घरातलं सगळं आपलं आता बाहेरच आहे आपल्याला भाकरी कोडस खायचे असले ना मग घरातून आणा बाहेर इकडं हा तर वाट्यावर ई जाय वाट्यावर ई जाय जाय करू करू असे गुडघे ठणकायत मारणाचे तर हे इथं कसं आहे माहितीये का आपल्याला इथं चांगलं वाटतं म्हणजे पहिलं आपण आपण इथं भाकरी कोडस करत होत ना तर म्हणलं आता इथंच थोडे हे करून टाकते आणि तिथं वर केलं ना भाकरी कोडस तुम्हाला माहिती बाय पलीकडून बघती डोकं डोकं बघती आणि मग शिवे देती म्हणजे तिच्याच घरी देती पण मग आपला व्हिडिओ खराब होऊन जातोय ना मग त्याच्यामुळं ही इथं मी आता म्हणलंय जास्त का आपलं इथं चूल मांडायची है कि नहीं चुलाई है अपनी मात चुलाई है काय आपल्याला याची गरज नाही हो चूल करायची पण इथं कसं सोपं जातं इथं मला बघ इथं मला करू वाटतं तिथं वर आहे का लय बार 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 ई जा ई जा ई जा होऊन जातं बघा मग आता त्याच्यामुळं आता आपल्याला इथं भाजी करायची भाजी मस्त पैसा आज संगीत जायला बेत करणार आहे तुमची संगीत आहे आज चुलीवरचा बेत आहे आज कोणचा चुलीवरचा बेत एकदम मस्त पैकी मी म्हणलं आता हे काय करू माहित का हाय की नाही सगळं जाऊन टाकते हो की नाही मित्रांनो तर कसं आहे माहितीये का हे थोडं आपण हे करून टाकू काय करू राहिली चूल मांडायला काय पलंग नव्हतं म्हणलं मी पलंग आपल्याला आणायचं होती ती नवी तर दुसरं तर दुसऱ्या दुकानावर बघितलं मी पलंग दुसऱ्या दुकानावर बघितलं मी पलंग ते अशा कलरचा आहे गुलाबी तर म्हणलं ते बघू ते बघू पण समजा कलर मध्ये आपल्याला जे समजा चॉईस वाटते समजा चांगला वाटला हे घ्यायचा ते घ्यायचंय मग सारखेच आहे पण कलर मध्ये फरक आहे थोडा आणि छोटा का लहान आहे नाही मोठा ना 4x6 आहे लोखंडी काय हा लोखंडी पण त्याला कप्पे आहे गादी ठेवायला आहे हा त्याच्यामुळे आपण चुल तुला नेऊन दाखवतो बघू आपण दुकान चल मग बघायला काय हरकत आहे पसंत पडते ठीक आहे ना आपण त्या दुकान आणू तेवढं बघू आपण पसंत पडा ठीक आहे नाही पसंत पडा आपण त्या दुकान घेऊ बस चल बरं येऊ जाऊ तर मित्रांनो बघा मी आता आले ते मागचा कॅमेरा बरं का मागचा कॅमेरा दाखवतो तुम्हाला मी याच्यातून दिसायला आहे का हर्षातून हो बाई माय गॉड हे बघा आहे का पलंग बघायला आले मी आहे का दुसऱ्या दुकानात आले पण मला लाकडी नाही घ्यायचं तुम्ही सगळे म्हणले ना ताई लाकडी नका घेऊ कप्पेता ताई लाकडी नका घेऊ लाकडी नका घेऊ कारण की लाकडी याच्यात भुस्सा राहतो हे येत आहे दाजी एवढं करता का 5 मिनिटं मस्त कॅमेरे का नाही चांगलं पण ते थोडं हे वाटलं मला चांगलं वाटते म्हणजे बनल्यानंतर चांगलं वाटून ते बनून दिले बरं का मित्रांनो बनून देत त्यांच्याकडे नाही तर हे थोडे 2-3 तिसऱ्या आमच्या अंगणमध्ये कसं जास्त मोठं दुकान नाही का म्हणजे असे जास्त जास्त नाही मोठे सगळ्याजण म्हणतात ना की नाही भुशात राहते येतात भुशात राहते ते नका घेऊ हे नुसतं अवजड आहे काय कामाचं नाही आहे की नाही तर हे नका आपल्याला दाजी
शिरा केला नाही का तुम्ही शिरा केला होता ओके तर लोकांनी खाणार आहे तर लोकांनी घ्यायचंय तर चला मग आता हे बघा हे आहे तो म्हणजे इथून इतका यायलाय बघा इतका यायलाय इतका मग हात कुठे आहे बाई 5 फीटचा हे 4 फीटचा आहे 4 ना यो 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 बघा तिकडे कसं करायला ते बाबा का किती शिर रोड आहे बघा आमच्या गावातलं आहे का कसलं आहे बाया कशा पाहत आहे माझ्याकडे चला मग दाजी दे मग बनून भाई आम्हाला अच्छा बनवा भैया तो भैया थोड़ा कमी करो आ अच्छा सा बनाओ दे हमको पलंग चॉकलेटी कलर है बोले काला नहीं भी बोला काला कलर है बोले ये काला कलर है का मन लो ठीक है तो गुलाबी मंगा दे हाँ गुलाबी कौन सा वाला हाँ ले कितने दिन में देंगे 2 दिन में होगा ना 2-3 दिन लगेंगे गुरुवार तक शुक्रवार तक शुक्र लो शुक्रवार का हाँ अच्छा बनाओ कि दियो हाँ तो चला नहीं तो ना आता अपन तो वन आता पुलिंग वन आता पुरे जा को तो करीब गेट ये बाबा गेट आपला एक मिनट थाम बता जी देखो तो एक मिनट देख कितने ये बाबा मित्र ना आपला गेट जा कि तुम्हारा गेट करूँ क्या बोला है तुला है बाबा बघा याच्यातला खाल्लाय बघा हे गेट आहे आपलं बघा आहे का करून ठेवलं आहे का बाबा बाबा बरंच लोकांनी भैया किती रे हो का अच्छा अच्छा साईटवर आहे माझ्या मैत्रीण चालल्यात तुम्हाला माझ्या मैत्रीण दाखवू का हा मी तुम्हाला माझ्या मैत्रीण दाखवते हात आहे मागचा कॅमेरा झालाय ना मला करता येत नाही आहे समोरचा कॅमेरा तुम्हाला चांगलं माहीत आहे मी तुम्हाला माझ्या मैत्रीण दाखवते हा लय भारी आहे बरं का तुम्ही बघता ना तुम्ही लय हसता आम्ही तुम्हाला दाखवते माझ्या मैत्रिणी लय भारी मला कुठं पण भेटतात कुठं पण भेटतात हे बघा माझ्या मैत्रिणी आहे का चंपी काळू माळू येडी बबली आणि आहे का पाहिलं का हे माझ्या मैत्रिणी आहेत आहे का कशा आहेत मग आपल्या मैत्रिणी कमेंट मध्ये बघितलं का कसा आहे आले मी आता घरी कितीचा म्हणायला माहिती का 8.5 म्हणायला 8.5 तर 5 फीटचा आहे मोठा आहे की याचा कसा आपल्याला नाही म्हणून नको लो यायचा लाकडी पण ह्यो पण म्हणायला 2 दिवस लागतो ना तर आपण तिकडे पाहिलं होतं का त्याच्या इथे राठीच्या इथं तर ते किती म्हणलं होतं 11 म्हणजे नाही 9.5 म्हणला होता तर ते म्हणलं थांबा 2 दिवस पलंग नाही तर मी पलंग आणतो मी म्हणलं बरं ठीक आहे आता येईल तुझं पाहिलंय आता म्हणलं थांबा 2 दिवस त्या पलंगाला काय मुहूर्त लागा नाही आहे की नाही चांगला भेटो थांबडमध्ये इथे दुकान नाहीत ना मोठे मोठे काय करणार आता करायचं ना आवडती कसा थोडा बंडे पा बंडे बंडे काय बंडे भाऊ याच्यामध्ये हे निघाला नाही हा मग ते पण निघत आहे ना हे बघ का तू दिसतोस भांडे भाऊ याच्यात सगळं निघतंय गुमूत सगळं निघतंय खाल्लं बोललं बोललं सगळं मटण आणलंच ना याच्यात पाहिलं का मी चालू आहे भांडे भाऊ आहे का मग निघलं की पाहिलं का कसं पळतोय आहे का लय शहाण आहे भांड्या भांडे भाऊ झालं
उशा किती दोन पोर होते मोठा मोठा पोर होते ना तिथं।